कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स राखणे आवश्यक आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे देखील महत्वाची आहे. यासाठी दौलताबाद येथील माळीवाडा येथे सोशल डिस्टन्सिंग राखत शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दौलताबाद येथील माळीवाडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स राहावं यासाठी शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे पुरवठा गावात आणि बांधावर पोहोचवणे अंतर्गत माळीवाडा, टाकरीवाडी, पचपीरवाडी, धरमपूर, मुंबापूरवाडी, तिसगाव या गावातील गटांना गावात घरपोच पुरवठा सावता ॲग्रो सर्व्हिसेस माळीवाडा येथून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल गी गायकवाड, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी डॉक्टर तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, कृषी अधिकारी पंचायत समिती मामेडवार, कृषी अधिकारी गंगापूर आर ए पाटील, मंडळ कृषी अधिकारी विश्वास जाधव, कृषी सहाय्यक ज्योती चितळकर आणि रंगनाथ पिसाळ, पंचायत समिती सदस्य वनिता मुळे, चंद्रकांत हेकडे, बाळू हेकडे, संतोष थोरात, गटप्रमुख टाकरीवाडी देवसिंग सुंदरबे, गटप्रमुख बंबापूरवाडी रामसिंग जंघाळे, गटप्रमुख धरमपूर शरणापूर शिवाजी मोरे आदींची उपस्थिती होती. शेख जावेद, MCN न्यूज, दौलताबाद. जिल्ह्यात बांधावर खत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी बाजार सौंगी, त्यानंतर सुलतानपूर, त्यानंतर गल्लेमुरगाव आणि आज आता यावेळेला माळीवाडा, या ठिकाणी या योजनेचा आज जिल्ह्यामध्ये शुभारंभ झाला. प्रामुख्यानं यावर्षी जिल्ह्यावर आणि राज्यावर करोनाचं संकट असल्यामुळे सज्ज करण्यात आलेली बी बियाणं खताचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रशासनानं आणि पदाधिकाऱ्यानं त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे. जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे खत बी बियाणं पुरवठा होणार आहे. कोणीही कृत्रिम पुरवठा तांत्रिक तुटवडा निर्माण करू नये. यावेळेस शेतकरी संकटात आहे. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला सगळ्याला मिळून शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करायची आहे. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज पुढं हंगामामध्ये होणारी जी गर्दी आहे ती टाळायला जावी या अनुषंगानं आतापासूनच खतं आणि बियाण्यांचा पुरवठा करण्याचं जे अभियान आहे उपक्रम सुरू केलेला या अनुषंगानं आज कृषी सेवा केंद्र इथले जे माळीवाड्याचे आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण शेतकऱ्यांना ॲडव्हान्समध्ये त्यांची मागणी त्यांच्याकडे नोंदवून घेतली आहे आणि त्यांच्यापैकी एक शेतकरी प्रतिनिधी येऊन 10 ते 12 लोकांचं खत एक व्यक्ती घेऊन जातो आणि या माध्यमातून आपण जी काही होणारी संभाव्य गर्दी आहे हंगामातली ती टाळण्याचं नियोजन आज करतो. या उपक्रमामध्ये कृषी सेवा केंद्र आहे, कृषी साहित्य विक्रेता संघटना आहे, त्यानंतर कृषी विभाग, जिल्हा परिषद या सगळ्यांनी सहभाग घेतला आणि सगळ्यांनी चांगला सहभाग नोंदवला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि जास्तीत जास्त विक्रेत्यांनी याच माध्यमातून खतांची विक्री जी आहे ती करावी आणि होम डिलिव्हरी शेतकऱ्यांना शक्यतोवर द्यावी हेच यातून आवाहन करतो. धन्यवाद.